सुप्रीम कोर्टानं नीटवर शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्यातील 4.5 लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय. या निर्णयाविरोधात नांदेडमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही देण्यात आलं. केंद्र सरकारने यात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या हिताकरता एक अध्यादेश काढावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली. नीटच्या NCERTच्या अभ्यास हैराण झाले आहेत, त्यामुळं परीक्षा द्यायची कशी हा प्रश्न निर्माण झाला. की खेड्यामधून सिटीमध्ये शिकण्यासाठी येतो, आम्हाला ते 2 वर्षाचाच खर्च परवडत नाही आणि अजून हे नीट लागू करून अजूनही 2 महिन्याचा आणि खरंच नीटचा अभ्यास 2 वर्षात होऊ शकत नाही, 2 महिन्यात कसा होईल याचाही सरकारने विचार केला पाहिजे. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये राहण्याची व्यवस्था नाही, हॉस्टेल्स बंद आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशा प्रसंगामध्ये 2 वर्षाचा अभ्यास दोन महिन्यामध्ये मुलांनी करायचा आणि ह्या नीटला सामोरं जायचं हे अतिशय कठीण आहे. त्यामुळंच आज नांदेडमध्ये हजारो मुलांनी प्रदर्शन केलेलं आहे या विरोधात, म्हणजे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने लक्ष द्यावं म्हणून. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.